हाय फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण भारताची संसदीय दौऱ्याचा अभ्यास करताना लोकसभा आणि राज्यसभा याच्या रचनेचा अभ्यास केलेला होता. आज आपण आपल्या भारताच्या संसदेचे कार्य कशा पद्धतीनं असते याचा अभ्यास करणार आहोत, आणि त्याचबरोबरीनं हे कार्य शिकत असताना आपली संसद कायदे तयार करण्याचं काम करते ती प्रक्रिया कशी असते ती समजून घेणार आहोत. बघा, संसदेचं सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कार्य कोणतं, तर ते म्हणजे कायद्यांची निर्मिती. अर्थातच संसदेलाच कायदे मंडळ असं म्हटलेलं आहे. कायद्यांची निर्मिती करणे हे त्यांचं काम आहे. पण आता याच्यात अनेक गोष्टी येतात. कोणते कायदे करायचे, का करायचे, कसे करायचे, बरोबर आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोडी थोडी समजून बघा. लोकांचं हित ज्या कायद्यांमध्ये आहे आणि त्याचबरोबरीनं लोकांचं कल्याण होईल असे कायदे संसद करत असते, आणि अर्थातच हे करत असताना संविधानाची जी काही उद्दिष्ट आहेत, बरोबर आहे, आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये संविधानाची उद्दिष्ट लिहिलेली आहेत. अगदी इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत कुठल्याही पुस्तकाचं पहिलं पान तुम्ही उघडलं तर तुम्हाला संविधानाची प्रास्ताविका दिसेल, बरोबर आहे. अर्थात आपण ते रोज वर्गात म्हणतही असतो. जेव्हा आपली शाळा चालू असते, परिपाठ आपला असतो, तेव्हा आपण ते म्हणत असतो, भारताचं संविधान, बरोबर आहे. मग त्याच्यात ठळक अक्षरातले शब्द म्हणजे आपल्या संविधानातली उद्दिष्ट. सातवीच्या नागरिक शास्त्राच्या धड्यात प्रत्येक शब्दाचा इन डीप अर्थ आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, आठवत असेल तुम्हाला तो. नाहीतर एकदा ती संविधानाची प्रास्ताविका बघा, पुस्तक उघडून लगेच कळेल तुम्हाला संविधानाची उद्दिष्ट काय आहेत. तर आपली जी काही संविधानातील उद्दिष्ट आहेत ही उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरवता येतील, लोकांचं कल्याण साधता येईल किंवा लोकांचं हित होईल अशा पद्धतीचे कायदे हे या संसदेला करावे लागतात, बरोबर आहे. नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. आता अर्थात काळ बदलतोय आणि बदलत्या काळाप्रमाणे काही नवे कायदे करणं हे गरजेचं म्हटलं लागतं. ठीक आहे, किंवा काही जुन्या कायद्यांमध्ये बदल करावे लागतात हे कामही संसद करतं. आपल्या संविधानामध्येच कायदे कशा पद्धतीनं तयार करायचं याची पूर्ण प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. आणि मग संसद ही जबाबदारी पार पाडते, प्राथमिक मुख्य सगळी जबाबदारी पार पाडते आणि संसद कायद्यांची निर्मिती करते. आता तुम्ही बघा, खाणीतून सोन्याचा तुकडा काढण्यापासून ते त्या सोन्यापासून दागिने तयार करण्यापर्यंत त्या सोन्याला किती प्रक्रियेतना जावं लागत असेल, बरं, थोडासा विचार करा. बरे, अनेक प्रक्रियेतून जावं लागतं, बरोबर आहे. मग ते काढलेलं शुद्धी सोन्याचा तुकडा खाणीतनं काढल्यानंतर त्याचं शुद्धीकरण होतं. शुद्धीकरण झाल्यानंतर ते वितळवलं जातं, त्याला आकार दिला जातो, त्याच्यापासून दागिना तयार केला जातो. अशी प्रक्रिया आहे की नाही? किंवा अगदी साधं, जर आपण कपडा घेतला तर शेतामध्ये त्या कापसाचं पीक आल्यापासून ते त्याचं कापड तयार होईपर्यंत किती प्रक्रियेतून त्याला जावं लागतं, बरोबर आहे. अनेक प्रक्रियेचे टप्पे येत असे. मग हे तर आपल्या देशाचे कायदे, मग ते तयार करत असताना निश्चितपणे फार विचारपूर्वक अचूक करणं गरजेचं आहे. कारण या कायद्यांवरती आपल्या देशाचं हित, देशाचं भविष्य अवलंबून असणार आहे. कारण पुढे कित्येक वर्ष हे कायदे आपण वापरणार आहोत, लक्षात येते. त्याच्यामुळे हे कायदे अचूक असले पाहिजेत, हे कायदे लोकांचं हित करणारे असले पाहिजे, आणि त्याचबरोबरीनं संविधानातलं उद्दिष्ट यानं पूर्ण होणार हवी. आणि म्हणूनच यासाठी एक प्रक्रिया संविधानात लिहिलेली आहे आणि याला नाव दिलेले आहे कायदा निर्मितीची प्रक्रिया. लक्षात येते, कसली प्रक्रिया? कायदा निर्मितीची प्रक्रिया. प्रक्रिया म्हणजे तुमच्या मराठीत तुम्ही त्याला प्रोसेस म्हणता ना, ती प्रक्रिया. ठीक आहे, बघा काय असते प्रक्रिया, सुरुवात कशी होते. तर जो काही एखादा कायदा तयार करायचा आहे त्याचा आधी कच्चा मसुदा तयार केला जातो. कच्चं लिहून काढलं जातं की कोणता कायदा करायचा आहे, लक्षात येते. मग तो कच्चा मसुदा किंवा तो कच्चा आराखडा असतो ना, या कायद्याच्या त्या कच्च्या आराखड्याला, कच्च्या मसुद्याला एक नाव दिलेलं आहे, त्याला म्हणतात विधेयक. कायद्याच्या तो जो कच्चा कायदा असतो, मसुदा असतो, या कायद्याच्या मसुद्याला विधेयक असं म्हटलं गेलेलं आहे. लक्षात येते, कायद्याचा कच्चा मसुदा म्हणजे तो कायदा नसतो. कायदा तयार होण्याची पहिली प्रक्रिया म्हणजे कायद्याचा मसुदा तयार करतात, त्याला विधेयक असं नाव दिलेलं आहे. आता ही विधेयकं किती प्रकारची असू शकतात? बरे, मुख्यत्वे करून दोन प्रकार या विधेयकाचे असू शकतात. एखादं विधेयक, विधेयक म्हणजे कायद्याचा कच्चा मसुदा,
तर एखादं विधेयक हे पैशांच्या संदर्भात असेल, अर्थ विधेयक असू शकते, किंवा एखादं विधेयक हे सर्वसाधारण विधेयक असेल. दोनपैकी कुठल्या तरी एका गटामध्ये ते येतं, सर्वसाधारण विधेयक किंवा अर्थ विधेयक. येते लक्षात? मग याच्यातही गंमत आहे. तुम्हाला माहितीये की अर्थ विधेयक जर का मांडायचं असेल ना, तर हे अर्थ विधेयक ना राज्यसभेत नाही पहिल्यांदा मांडताय, हे अर्थ विधेयक पहिल्यांदा लोकसभेतच मांडावं लागतं, तिथेच मंजूर करून घ्यावं लागतं. लक्षात येते? कारण लोकसभा प्रथम सभागृह आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की लोकसभा प्रथम सभागृह आहे, आणि प्रथम सभागृह असल्या कारणाने प्रत्यक्ष लोकांच्या मतदानातून ती तयार झालेली आहे. त्याच्यामुळे अर्थ विधेयक हे प्रथम लोकसभेतच मांडावं लागतं, त्यासंबंधीचे जास्तीचे अधिकार हे लोकसभेला आहे. लक्षात येते? मग एखादं अर्थ विधेयक असू शकतं किंवा एखादं सर्वसाधारण विधेयक असू शकतं. ज्या विषयावरती कायदा तयार करायचा आहे, त्याचा कच्चा मसुदा तयार करायचा, त्याला विधेयक असं म्हटलं जातं. मग आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार कसं? थोडक्यात कळीचं फुलात रूपांतर करायचे. विधेयक म्हणजे कळी आणि कायदा म्हणजे फूल. लक्षात येते? कळीचं फुलात रूपांतर करायचे. मग आता याला काय पुढे प्रक्रिया आहे? बरोबर, जर संविधानात सांगितलेल्या प्रत्येक प्रक्रियेत ना व्यवस्थित पार पाडत गेलो तरच या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. नाही तर काही विधेयक वर्षानुवर्ष संसदेत पडून असतात पण त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही. लक्षात येते का? तर सगळ्या प्रक्रियेत ना ते पूर्ण व्यवस्थित जावं लागतं तरच विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. बघा, पहिली प्रक्रिया काय आहे, पहिलं पाऊल काय आहे यासाठी. तर पहिले वाचन काय असतं? संबंधित खात्याचा मंत्री असेल, म्हणजे ज्या खात्याच्या संबंधामध्ये ते विधेयक असेल, शिक्षण खात्याचं असेल, कृषी खात्याचं असेल, पर्यटनाचं असेल किंवा परराष्ट्र खात्याचं असेल, ज्या खात्याशी संबंधित ते विधेयक असेल, त्या खात्याचा प्रमुख किंवा एखादा मंत्री किंवा ज्याने ते विधेयकाचा कच्चा मसुदा तयार केलेला असेल, कायद्याचा कच्चा मसुदा तयार केलेला असेल, ते विधेयक तयार केलेले असेल, तो पहिल्यांदा तो मंत्री किंवा ते सदस्य जे असतात संसदेचे ते विधेयक वाचून दाखवतात. लक्षात येते? मग हे विधेयक जे वाचून दाखवतात ना, ते वाचत असताना त्याचं थोडक्यात स्पष्टीकरणही केलं जातं. यावेळी चर्चा नाही केली जात, हे फक्त पहिलं वाचन असतं. पहिल्या वाचनमध्ये ज्याने ते तयार केलेलं असतं ते किंवा संबंधित खात्याचा मंत्री, सदस्य, कुठलाही संसदेतला सदस्य, खासदार, तर तो फक्त वाचन करतो आणि थोडक्यात स्पष्टीकरण करतो. लक्षात येते? याला म्हटलं जातं पहिलं वाचन. पहिल्या वाचनानंतर प्रत्येक सदस्य आपापल्या पद्धतीनं त्याच्यावरती अभ्यास करतो. लक्षात येते? आम्ही जसं तुम्हाला अभ्यास दिल्यानंतर तुम्ही अभ्यास करता, तसं ते विधेयकाचं प्रथम वाचन झाल्यानंतर त्याचा अभ्यास सुरू करतात सगळे सदस्य. आणि मग दुसरं वाचन. आता दुसऱ्या वाचनाचे पण दोन टप्पे आहेत, बरं का? दुसरं वाचनाचं इतक्या पटकन दिशी होत नाही. दुसऱ्या वाचनाचे दोन टप्पे. दुसऱ्या वाचनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये काय केलं जातं? तर दुसऱ्या वाचनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्या विधेयकाचं उद्दिष्ट काय आहे, म्हणजे तो कायदा जो काही तयार करायचा आहे, जो कायद्याचा कच्चा मसुदा आहे, तो का करायचा आहे, याचं उद्दिष्ट काय आहे, त्याच्या उद्दिष्टांवरती चर्चा होते. यामध्ये प्रत्येक जण आपापलं मत, तिथे असणारे सदस्य, आपले खासदार, आपलं मत व्यक्त करू शकतात. लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जिथं जी काही चर्चा चालू असेल तिथं ते सदस्य आपलं मत व्यक्त करतात. याच्यामध्ये काय असतात माहिती? मग दोन गट तयार होतात. काही जण यांना विधेयक पटत, ते विधेयकाचे समर्थक, बरोबर आहे? तो समर्थक गट काय आहे? तर समर्थक गटातल्या व्यक्ती हे विधेयक कसं चांगलं आहे, कसं लोकहिताचं आहे, संविधानातलं उद्दिष्ट कसं पूर्ण करणार आहे, याने लोकांना कसा फायदा होईल, हे सगळं पटवून देण्याचं कार्य हे समर्थक गटातले सदस्य करत असतात. याच बरोबरीनं इथं काही सदस्य असे असतात, काही खासदार असे असतात की ज्यांना हे विधेयक पटत नाही. मग ते विरोधक गटातले जे असतात, ते विरोधक या विधेयकातल्या उणीवा काय आहेत, या विधेयकामध्ये दोष काय आहेत, बरोबर आहे, या विधेयकामुळे कसा त्रास होईल, हे सगळं स्पष्ट करण्याचं काम होतं. म्हणजे थोडक्यात दोन्ही बाजूंनी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूंनी चर्चा या दुसऱ्या वाचनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये होते. आणि मग जर गरज वाटलं की बाबा हे दोन्ही गट जे आहेत यामधले दोन्ही गटातले विचार खूप योग्य पद्धतीचे आहेत, म्हणजे या विधेयकावरती अजून अभ्यास होणं गरजेचं आहे, इतक्या पटकन दिशी हे विधेयक मंजूर करून नाही चालणार,
आणि मग अशा वेळी ज्यावेळी गरज भासते विधेयकावरती चर्चा झाल्यानंतर, तर गरज भासल्यानंतर ते विधेयक खूप निर्दोष झालं पाहिजे. कारण होणारा कायदा हा पुढे कायमस्वरूपी काम करणारा कायदा असणार आहे देशभरामध्ये, आणि म्हणून मग ते विधेयक जे ते निर्दोष व्हायला पाहिजेत. त्यामध्ये सूचना, दुरुस्त्या, हा असा अहवाल एक समितीकडे पाठवला जातो, सभागृहाकडे पाठवला जातो. अहवाल समिती जी असते, अहवाल समिती तयार केली जाते आणि अहवाल समिती या विधेयकामध्ये सूचना आणि दुरुस्त्या काय असल्या पाहिजेत याविषयी अहवाल तयार करते. आणि मग हा इथं पहिला टप्पा दुसऱ्या वाचनाचा पूर्ण होतो, आणि मग येतो तो दुसऱ्या वाचनाचा दुसरा टप्पा. या दुसऱ्या टप्प्यामध्ये मग काय होतं, आता या विधेयकाला एक नवं रूप आलेलं असतं, फळी थोडीशी उमलत आलेली असते, बरोबर आहे, थोडंसं नवं रूप आलेलं असतं, याच्यातल्या उणीवा त्रुटी या थोड्या कमी झालेल्या असतात, बरोबर आहे, त्याच्यामुळे कलमवार चर्चा होते. पण इथंही गरज भासली तर इथंही दुरुस्त्या सुचवण्याचा अधिकार किंवा दुरुस्त्या हे सगळे सदस्य सुचवू शकतात. त्याच्यानंतर मग एक मतदान घेतलं जातं दुसऱ्या टप्प्याच्या अखेरीस, लक्षात येते, दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अखेरीस एक मतदान घेतलं जातं, जस्ट फॉर अंदाज किंवा काय हे विधेयक मंजूर होईल की नाही होणार अशा पद्धतीचा एक अंदाज म्हणून मतदान घेतलं जातं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे तिसरं वाचन, बरोबर आहे, पहिलं वाचन, दुसरं वाचन आणि हा अगदी महत्वाचा टप्पा तिसरं वाचन. या तिसऱ्या वाचनाच्या वेळी पुन्हा या विधेयकावरती चर्चा होते. विधेयक मंजूर होण्याच्या ठरावावरती इथं अंतिम मतदान घेतलं जातं. हा, आणि मग विधेयक मंजूर होण्यासाठी जर का बहुमत मिळालं, लक्षात येते, समजा लोकसभेमध्ये हे सगळं चर्चा चालले तर 552 आपली सदस्य संख्या आहे, निम्म्यापेक्षा जास्त जणांनी जर का ते होय म्हटलं, मंजूर केलं, मतदान त्या बाजूने केलं, तर ते मंजूर झाल्यानंतर ते विधेयक दुसऱ्या सभागृहाकडे राज्यसभेकडे पाठवलं जातं. लक्षात येते, राज्यसभेमध्ये हे सगळ्या घडामोडी जर का चालू असेल, सर्वसाधारण विधेयक राज्यसभेत पण पहिल्यांदा मांडता येतं, आणि राज्याविषयी एखादा जर का कायदा करण्याचा गरज भासत असेल देश पातळीवरती, तर असं जे आहे ते राज्यसभेत प्रथम मांडलं जातं. बहुमतानं हे विधेयक जे आहे काय मंजूर केलं की ते दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं जातं. लक्षात येते, मग दुसऱ्या सभागृहामध्ये काय होतो, अजूनही कायदा पूर्ण झालेला नाही, बघा हा काय काय केलंय, कायदा कुठल्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलाय, तर पहिल्यांदा कायद्याचं कच्चं विधेयक, कच्चा मसुदा तयार केला, त्याला विधेयक म्हटलं, त्याचं प्रथम वाचन झालं, दुसऱ्या वाचनामध्ये दोन टप्पे पार पाडले गेले, तिसऱ्या वाचनामध्ये मतदान झालं, आणि जर ते मतदान बहुमतानं मंजूर झालं तर हे सगळं झालं फक्त एकाच सभागृहात घडलेलं काम. लक्षात येते, मग पुन्हा दुसऱ्या सभागृहामध्ये हे पाठवलं जातं विधेयक, आणि दुसऱ्या सभागृहामध्ये सुद्धा तिथं सेम प्रोसेस होते, तिन्ही वाचनाचे टप्पे पूर्ण होतात. लक्षात येते, पहिलं वाचन होतं, दुसऱ्या वाचनाचे दोन्ही टप्पे पूर्ण होतात, तिसरं वाचन होतं, आणि मग इथंही बहुमताने जर का मंजूर केलं झालं तर ते पुढे राष्ट्रपतींकडे पाठवलं जातं. लक्षात येते, आणि अर्थात दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालं आणि राष्ट्रपतींकडे पाठवलं म्हणजे त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं का, तर नाही. काय होतं माहितीये का, या दोन्ही पैकी एकाही सभागृहामध्ये नामंजूर केलं गेलो तर काय होतं, तर मग अशा वेळी एक संयुक्त अधिवेशन घेतलं जातं लोकसभेचं आणि राज्यसभेचं, आणि त्या संयुक्त अधिवेशनामध्ये या विधेयकाचं भविष्य ठरतं, भवितव्य ठरतं. लक्षात येते, मग एकंदरीत ज्यावेळी एखादं विधेयक दोन्ही सभागृहांकडनं मंजूर केलं जातो त्यानंतर ते राष्ट्रपतींकडे पाठवल्यावर राष्ट्रपती ज्या क्षणी त्या विधेयकावरती आपली संमतीदर्शक स्वाक्षरी करतात ना, त्याच वेळी त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होतं, फळीचं फुलात रूपांतर. लक्षात येते, विधेयकाचं कायद्यात रूपांतर कधी होतं, ज्यावेळी राष्ट्रपतींची स्वाक्षरी त्या विधेयकावरती होते त्यावेळी विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होते. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जावं लागतं. लक्षात येते, कायद्या निर्मितीची ही सगळी प्रक्रिया, आपल्या संविधानामध्ये कायद्या निर्मितीची ही सगळी प्रक्रिया सांगितलेली आहे आणि यानुसार कायदा तयार केला जातो आपल्या देशामध्ये. इज दॅट क्लिअर? तर हे पहिलं काम संसदेचं, पहिलं कार्य
ही कायद्यांची निर्मिती करणं. हो, संसदेचं दुसरं एक काम आहे, तेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि याविषयी मागच्या धड्यामध्ये आपण पहिला धडा शिकवत असताना खूप चर्चा केलेली आहे. ठीक आहे, तर ते दुसरं कार्य कोणतं संविधान संसदेचं? तर संसदेचं दुसरं कार्य म्हणजे मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवणं. बघा, मी मागे म्हटलं होतं की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांची नेमणूक कशी केली जाते. पुढच्या धड्यात इंडीप आपण हे पुन्हा शिकणारच आहोत, लक्षात येते. पण तरी सुद्धा विषय निघाला आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे. आठवण करून देते पुन्हा एकदा की प्रधानमंत्री, पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ हे संसदेतूनच निर्माण झालेली असतात, लक्षात येते. कार्यकारी मंडळ जे काही तयार होते हे संसदेमधूनच तयार झालेलं असते. आणि म्हणून मंत्रिमंडळ, पंतप्रधान यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी संसद महत्त्वपूर्ण काम करत असते. संसदेला डावलून किंवा संसदेला न विचारता हे मंत्रिमंडळ, पंतप्रधान काहीही करू शकत नाहीत, लक्षात येते. जर या मंत्रिमंडळाला संसदेतल्या कुठल्याही सदस्यांनी प्रश्न विचारले कामाच्या संदर्भात, धोरणाच्या संदर्भात, तर त्याला समाधानकारक उत्तर देणं हे मंत्र्यांना बंधनकारक आहे, लक्षात येते. कारण संसदेचं नियंत्रण जे ना हे नियंत्रण या मंत्रिमंडळावरती असतं. संसदेचं नियंत्रण जे आहे ते या पंतप्रधान पूर्ण कार्यकारी मंडळावरती नियंत्रण असतं संसदेचं, लक्षात येते. म्हणजे संसदेला डावलून मंत्रिमंडळ कोणतंही काम करू शकत नाही, कारभार करू शकत नाही. मंत्रिमंडळ योग्य पद्धतीनं काम करतंय का नाही या संबंधी नियंत्रण करण्याचे अधिकार हे या संसदेला दिलेले आहेत. हे संसदेचं दुसरं आणि महत्त्वाचं काम, आपण जबाबदारीचं, सामूहिक जबाबदारीचं तत्व असं एक मागच्या धड्यामध्ये शिकलेलो होतो. ठीक आहे, आठवत असेल तर बघा, ते याच संदर्भात होतं. आता तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं काम की जे संसदेला करावं लागतं आणि संसदेनं आजपर्यंत अनेक वेळा हे काम केलेलं आहे. ठीक आहे, बघा ते काम कोणतं. तर संसदेचं तिसरं महत्त्वाचं कार्य संविधान दुरुस्ती. संविधान कसं लिहिलं गेलं वगैरे सातवीचा व्हिडिओ आहे युट्यूब चॅनल, जर का सबस्क्राईब केलं असेल तर सातवीमध्ये पहिल्या धड्यात हे सगळं संविधान निर्मितीची प्रक्रिया मी सांगितलेली आहे. गेल्या वर्षी तुम्ही शिकलेला आहात, तुम्हाला आठवत असेल छान. नसेल आठवत एखाद्याला तर बघा ते सातवीचे व्हिडिओ. तर आपल्या या संविधानामध्ये काळानुरूप काही बदल करण्याची गरज लागते, काही कायदे बदलावे लागतात, बरोबर आहे. काही कायद्यांमध्ये, संविधानातल्या काही कलमांमध्ये दुरुस्ती करावी लागते. मग संविधानामध्ये जर का अशी काही दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती संसद करते. कशी ती बघा, संसदेमध्ये काय दुरुस्ती करायची आहे संविधानातली याच्यावरती चर्चा केली जाते. प्रस्ताव तयार केला जातो, संविधान दुरुस्तीचा प्रस्ताव, आणि मग त्याच्यानंतर ते स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं या संबंधी मतदान घेतलं जातं संविधान दुरुस्ती संदर्भात. कायद्याच्या निर्मितीचं जसं बघितलं त्याचंच एक रूप आहे की संविधान दुरुस्ती थोडी फार फरकानं पण त्याच पद्धतीनं केलं जातं. बहुमत हे लोकशाहीमध्ये मस्ट बी कंपल्सरी. ठीक आहे, तर बघा. आणि मग संविधान दुरुस्तीचा जे प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मांडला जातो. प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तीन प्रकारच्या पद्धती आहेत, बरोबर. संविधान दुरुस्तीचे जे प्रस्ताव आहे ते संविधान दुरुस्ती, समजा ती संविधान दुरुस्ती अगदी सर्वसाधारण असेल, बरोबर आहे, काळानुरूप अगदी छोटासा बदल करायचा असेल त्याच्यामध्ये, तर ती आपल्या संसदेमधल्या साध्या बहुमतानं. आता ज्यावेळी मी संसद शब्द वापरते ना तेव्हा तिथं लक्षात घ्या, संसद शब्द वापरल्यानंतर तिथं लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही आलं, इतक्या क्लिअर. कारण आपल्या संसदेची दोन सभागृह येते, लोकसभा आणि राज्यसभा. सो संसद हा शब्द दोन्ही मिळून लोकसभा आणि राज्यसभा दोन्हींमध्ये असा अर्थ मला अभिप्रेत आहे, लक्षात येते तुम्हाला. तर बघा, संविधान दुरुस्तीसाठी काय असते, तर संसदेमध्ये साध्या बहुमतानं काही वेळा साधं बहुमत मिळालं संसदेमध्ये की ती दुरुस्ती केली जाते. लोकसभेत बहुमत मिळालं, राज्यसभेत बहुमत मिळालं, संसदेची ती दुरुस्ती केली जाते, लक्षात येते. पण काही विषय असे असतात की ते थोडे गंभीर असतात, केवळ बहुमत मिळालंय म्हणून ती संविधान दुरुस्ती नाही करता येत. तर त्यासाठी विशेष बहुमताची गरज असते, म्हणजे संसदेच्या दोन तृतीयांश, दोन तृतीयांश म्हणजे तुम्ही तुमच्या मराठीत त्याला काय म्हणता, टू थर्ड, बरोबर आहे, दोन तृतीयांश.
म्हणजे संसदेच्या एकूण सदस्य संख्येचे 3 भाग करायचे आणि त्यातल्या 2 भागांनी होकारार्थी मतदान केलं पाहिजे, म्हटलं पाहिजे, तरच ती दुरुस्ती होते. याला अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपण 2/3 असं म्हणू शकतो. तर विशेष बहुमत म्हटलं जातं याला. तर विशेष बहुमताची गरज असते काहीसाठी. तर तिसरा प्रकार जो आहे ना, तो तिसरा प्रकार आहे की याला विशेष बहुमत तर लागतंच, फार गंभीर विषय असतो, नाजूक विषय असतो. तर अशा वेळी ती दुरुस्ती जर का करायची असेल संविधानामध्ये, तर विशेष बहुमत असतंच, पण त्याबरोबरीनं निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची मान्यता या गोष्टीला लागते, तेव्हाच त्या संविधानामध्ये ती दुरुस्ती करता येते. अशा 3 पद्धती या संविधान दुरुस्तीच्या आहेत. लक्षात येते 3 पद्धती कोणत्या? पहिलं अगदी साध्या बहुमतानं, दुसरं विशेष बहुमतानं म्हणजे 2/3 बहुमतानं, आणि तिसरं विशेष बहुमत म्हणजे 2/3 बहुमत हवे आणि शिवाय निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याची मान्यता त्या बदलाला हवी. अशा वेळी तो बदल केला जातो. अशा पद्धतीनं संविधान दुरुस्ती केली जाते. हे एक अतिशय महत्त्वाचं असं काम संसदेला करावं लागतं. कायद्यांची निर्मिती करणं, मंत्रिमंडळावरती नियंत्रण ठेवणं आणि संविधान दुरुस्ती करणं, ही कामं ही संसद करत असते. ठीक आहे, पहिला धडा आपला इथं संपतोय. स्वाध्याय लिहा आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. तो काही शंका असतील तर मला फोन करा किंवा व्हॉट्सअपवरती विचारल्यास तरी चालतील. मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न